यानंतर बातमी आहे पुण्यातून. महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर आता झळकत आहे. समर्थकांनी पुण्यातील कोथरूड परिसरात हे विजयाचे बॅनर लावले, पण पुणे की तमन्ना मुरली अण्णा असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून निकालाच्या आधीच सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील कोथरूड मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 400 किलोचे बुंदीचे लाडू बनवायलाही सुरुवात केली आहे. उद्या निकाल लागल्यानंतर हे लाडू प्रत्येक घरात जाऊन आम्ही देणार असं कार्यकर्ते सांगत आहेत.